4000 रुपयांची लाच स्वीकारत असताना मोहोळ भूमि अभिलेख कार्यालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले. मोहोळ येथे 4000 रुपयांची लाच स्वीकारताना एका लिपिकास अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले. अकबर हनीफ शेख प्रतिलिपिक भूमी लेखापाल कार्यालय मोहोळ जिल्हा सोलापूर असं अटक करण्यात आलेल्या लिपिकाचं नाव आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदाराकडून शेतजमिनीची मोजणी करून त्या मोजणीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यासाठी दोन्ही गटासाठी 10000 रुपये लाचेची मागणी करत असलेली तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर येथे आली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी केली असता त्यामध्ये शेख यानं 10000 रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता 4000 रुपये मागितल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान याची खात्रीशीर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालय मोहोळ येथे सापळा लावण्यात आला. त्यावेळी शेख हा 4000 रुपये लाच स्वीकारत असताना लाचलुचपत विभागानं रंगे हात पकडलं. ही कारवाई पोलीस उपायुक्त अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, चंद्रकांत पवार, प्रमोद पकाले, श्याम सुरवसे यांनी पार पाडली. नमस्कार. सोलापूर अँटी करप्शन ब्युरो यांनी आज एक कारवाई केलेली आहे. याच्यामधील तक्रारदार यांच्या आईवडिलांच्या शेतजमीन जी आहे त्याची मोजणी करून मोजणीचा अहवाल वरिष्ठांच्याकडे पाठवण्यासाठी दोन गटासाठी 10000 रुपयाची मागणी केली होती भूमी अभिलेख कार्यालयाच्या एका लिपिकाने. त्याच्यामधला पहिला हप्ता म्हणून 4000 रुपये स्वीकारताना आम्ही तिथले लिपिक जे आहे अकबर हनीफ शेख यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ही अशी तक्रार आल्यानंतर आम्ही त्याची पडताळणी केलेली आहे. पडताळणी केल्यानंतर आमचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये याच्यामधले लिपिक जे आहे यांनी सदरची रक्कम स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेलं आहे. त्यांच्यावरती आता पुढील कारवाई करण्यात येत आहे. सर्व आपल्या सोलापूरच्या नागरिकांना आमची एक नम्र आवाहन आहे की कोणीही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाचेच्या स्वरूपात पैसे किंवा कोणत्याही वस्तूची जर मागणी करत असेल किंवा कोणाच्या वतीने मागणी करत असेल, कोणाच्या तरी मार्फतीने जर मागणी करत असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे तक्रार करावी. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064 याच्यावरती तक्रार करावी. आम्ही निश्चितच कारवाई करू आणि सोलापूर भ्रष्टाचार मुक्त करण्याकरता आम्हाला सहयोग करावा ही विनंती. धन्यवाद.